कलर्स मराठी वाहिनीवर 9 नोव्हेंबर 2016 प्रक्षेपित झालेल्या कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 एपिसोडमध्ये हजेरी लावली होती मराठी इंडस्ट्रीतल्या ग्लॅम डॉल्स सई तामणकर आणि प्रिया बापटीनं. निमित्त होतं वजनदार सिनेमाच्या प्रमोशनचं. या प्रोग्राममध्ये या त्रिकुटानं जाम धमाल केली. सोबतच वजनदार सिनेमातील काही खास किस्से आणि ऑफ स्क्रीन केलेली धमाल मस्ती देखील त्यांनी शेअर केली. पाहुयात याच शोची खास झलक. प्रिया, मी पोस्टर पाहिलं आणि तुमच्या दोघींची वजनं इतकी वाढलेली आहेत पोस्टरवर. समाजातली तुमची वजनं वाढलेली आहेतच, पण पोस्टरवर पण वजन वाढलेलं आहे. किती कठीण होतं वजन वाढवणं एखाद्या फिल्मसाठी? खूप कठीण असतं. म्हणजे वजन वाढवणं पण आणि वजन कमी करणं या दोन्ही गोष्टी खूप कठीण आहेत. जेव्हा तुम्ही बकाबका खायला लागता किंवा तुमचं डाएट अचानक चेंज होतं तेव्हा तुमची बॉडी खूप लगेच रिॲक्ट करते आणि ती कशी रिॲक्ट करेल हे तुम्हाला माहीत नसतं. आणि मी प्रियाला किंवा प्रियाने मला, आम्ही दोघींनी एकमेकींना असं बघितलं की थोडंसं चाललं तरी पाय दुखायचे, कधी कधी चिडचिड व्हायची, झोप यायची किंवा सुस्ती येते ऍक्च्युली, त्याला आपण साइड इफेक्ट म्हणतो. अळस वाटतो सतत, काही करावं असं नाही वाटत. सो ह्या सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर झाल्या आणि हाही एक्सपिरियन्स छान होता. खूप गोड खाल्लंस ना मम्मा तू? त्या मला आठवत, गोड पेक्षा मी जास्त समोसा पाव वडा पाव. समोसा पाव आणि वडा पाव अत्यंत हेल्दी गोष्ट आहे. माझं म्हणणं आहे की बटाटे वडे, भजी, समोसे वगैरे अत्यंत हेल्दी गोष्ट आहेत. माझं लॉजिक त्याचं सिम्पल आहे की पाणी सगळ्यात हलकं, तेल पाण्यावर तरंगत म्हणजे तेल त्यापेक्षा हलकं, आणि बटाटे वडे भजी वगैरे हे तेलात तरंगतात म्हणजे सगळ्यात हलके. त्याचं ते शोधायचं ना, बटाट्यामध्ये चांगले काब्ज आहेत, वड्याच्या बाजूचं जे कव्हर असतं ते डाळीचं पीठ म्हणजे प्रोटीन. आपलं एक म्हणणं आहे की बघा, वी सो हेल्दी ऍब्सोल्युटली. मी तिकडे शांतपणे उभी होते आणि प्रिया आली आणि प्रिया हा चल सांग असं, प्रिया कोकी एकदम छान बबली, हा सांग काय करायचंय. तर सचिन आला, आधी ते काढून ये, मम्मी तुला सांगतो काय करायचंय ते. अरे सचिन पण घे रेडी, सांग काय करायचंय असं प्रिया म्हणाली. तिने ते सगळं म्हणजे केस खराब होत आहे, ओरबाडलं मी ते केस तिचे तुटले त्याच्यात असं ओरबाडून काढलं तिने. या शोचे असेच काही इंटरेस्टिंग अपडेट्स आणि हॅपनिंग्स आम्ही आपल्याला देतच राहणार आहोत. सो कीप वॉचिंग राजश्री मराठी. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.